माणसांना पर माणसांना 300 से 400 रुपये देऊन तिथं बोलावलं जात आहे, यावर काय सांगा? असं आहे, आता BRS पक्षामध्ये जे लोक चालले त्यांचा इतिहास बघितला तर मी त्यांच्या संदर्भानं बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु BRSची अवस्था अशी आहे की तेलंगणामध्ये भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि आपला एखादा दिवा विझण्याच्या पूर्वी जसं फडफड करतो तशातला तो प्रकार आहे. संपत्तीच्या जोरावर सभा घेतल्या म्हणजे लोकांचं मन त्यांच्या बाजूनं असतं असं काहीच नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सभेला फार महत्त्व देण्याची गरज नाही आहे. केवळ पैशाच्या जोरावर आम्ही चांगली सभा घेऊ शकतो हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे, परंतु BRS नांदेड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये टिकू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांचा जर आपण बघितलं तर त्यांची अवस्था काय आहे मी त्याच्यावर फार बोलायची आवश्यकता नाही, त्यांच्याबद्दल मला फार काही बोलायची आवश्यकता नाही. त्यांचा एक नारा आहे की अब की बार किसान सरकार, यामुळं शेतकरी त्यांच्याकडे वळतील काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये? महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे अधिवेशनामध्ये बजेट मांडलं, शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या घोषणा केल्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एवढ्या घोषणा कोणी केल्या नाहीत, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ते करतील. आदरणीय मोदी साहेबांनी केंद्राच्या बजेटमध्ये ज्या घोषणा केल्या त्या आजपर्यंत कोणी केल्या नाहीत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण आहे, शेतकऱ्यांचा रक्षण करता कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता हे नारे तर नवीन नवीन निघतील, काय निघतील आणखी थोडंसं त्याच्यावर फार बोललेलं बरं होणार नाही.